रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील मुस्लिम वेलफेअर कम्युनिटी हॉल पाटणकर चौक येथे आम्ही खोपोलीकर यांच्या वतीने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। कोरोना महामारी पुन्हा पसरत असल्याने चिंता वाढली आहे, तसेच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात भासत असल्याने सामाजिक बांधिलकी जपली जावी या हेतूने आम्ही खोपोलीकर यांच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्तदान शिबिर आयोजित करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न राबवण्यात आला। या कार्यक्रमासाठी रक्तदात्यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात रक्तदान करीत सामाजिक संदेश दिला। प्रतिनिधी प्रसाद अटक, यमएच टाइम्स मराठी, खोपोली रायगड। महाराष्ट्रामध्ये सध्याच्या कोरोनाने कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत आणि रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने जे आपल्या सर्वसामान्य नागरिकांना एक आव्हान केलं होतं, या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही खोपोलीकर या नात्याने आम्ही सर्व खोपोलीतले युवक, सामाजिक संघटना, जे काही राजकीय पक्ष आहेत सगळ्यांना आव्हान करून स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज ह्या इथे दिनांक 12 तारखेला मुस्लिम वेलफेअर कम्युनिटी हॉल ह्या इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सर्वप्रथम सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो, कारण की खूप कमी लोक असतात की जे रक्तदान करत नाहीत। रक्तदान केल्याने खूप चांगले फायदे होतात आणि रक्तदान केल्याचे फायदे म्हणजे रक्तदान आपण केलंच पाहिजे, कारण की आज गरज आहे। कोरोनाचं संकट आपल्या पूर्ण जगावर किंवा आलेलं आहे, तर सगळ्यांनी रक्तदान करा आणि एखाद्याचे प्राण वाचू शकतो आपण रक्तदान केल्याने। तर माझं असं आव्हान आहे की सर्व तरुण पिढीला की रक्तदान केल्याने खूप मोठे फायदे होतात आणि सगळ्यांचा जीव वाचवण्यात पण आपण यशस्वी, आपलं एक मोलाचा योगदान म्हणून आम्ही खोपोलीकर म्हणून आम्ही केलेलं आहे। आता आम्ही खोपोलीकर या ग्रुपने या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व क्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त विद्यमानाने आजचा हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे। खरं तर आम्ही खोपोलीकर हा ग्रुप सामाजिकदृष्ट्या असेल, राजकारणादृष्ट्या असेल किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, या सर्व क्षेत्रामध्ये खोपोलीच्या जडणघडणीमध्ये आज आपल्याला काम करताना पाहतो आहे। खरं तर रक्तदान शिबिर त्यांनी घेतल्याचा सुत्य असा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे, कारण गेल्या एक वर्षापासून देशामध्ये या राज्यामध्ये आपण कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आपण सगळेजणच आज त्या कोरोनाच्या आजाराने त्रासलेलो आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आज आपले कोरोनाचे पेशंट वाढत आहेत आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम मला वाटतं रक्तदान शिबिराची तुटवडा होऊ नये आणि प्रत्येक माणसाला त्या तिथपर्यंत आपण पोहोचण्याचं काम हे आम्ही खोपोलीकर जनता आम्ही ग्रुप करतो आहे आणि आजचा हा सुट्टी असा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे। मी त्यांना मनापासून ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी इथे संपतो। जय जय महाराष्ट्र। आठक जे आपण पाहिलं तर 100% मुख्यमंत्र्यांनी आव्हान केल्यानंतर शनिवार आणि रविवार 100% लॉकडाऊन हा खोपोली शहर असेल, खालापूर तालुक्यामध्ये असेल, नागरिकांनी तो पाळलेला आहे। परंतु जो रक्ताचा तुटवडा अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये त्याचा तुटवडा आहे, त्याचाच भाग म्हणून आम्ही खोपोलीकर यांनी जो काय आज जनतेला आव्हान करून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, मनापासून आम्ही खोपोलीकर या सर्वच पदाधिकाऱ्यांना, विशेषतः महेश काळदे असं त्यांनी फोन केला की बडेसाहेब असं असं आम्ही आयोजन करतो आहे आणि ते करत असताना आपलं सहकार्य पाहिजे आणि म्हणून ह्याच ठिकाणी आम्ही येऊन त्यांना सहकार्य करण्याचं ठरवलं। तालुक्याचे तहसीलदार असतील, सन्मान्य चप्पलवर साहेब असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, राजीव गायकवाड असेल, अमोल जाधव असेल, की ज्यांनी आता आमचं रक्तदान केलं, आमचे शाखाप्रमुख विलास चालके असतील, हे सर्वच मंडळींनी ह्या ठिकाणी येऊन त्यांना सहकार्य करायचं ठरवलो। नक्कीच जे या ठिकाणी रक्तदान करणारे त्यांना मनापासून मी पहिल्यांदा धन्यवाद देतो, कारण ती काळाची गरज आहे। जसं चप्पलवर साहेबांनी सांगितलं तहसीलदारांनी की आपण एक आपली स्वतःची जबाबदारी आपण स्वतः घ्या, म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी घेतल्यासारखं होईल, परंतु आता स्वतःची वेळ स्वतःवर आलेली आहे आणि ती प्रत्येकाने जर आपण मनापासून हे जर काय पालन केलं तर नक्कीच खोपोली शहर स्वच्छ आणि सुंदर राहिल्याशिवाय राहणार नाही, कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। जो काही रक्ताचा तुटवडा आहे तो नक्कीच आम्ही खोपोलीकर हे भागवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच सांगतो। आणि माझ्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना, आमच्या या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी असतील,
आम्ही खुपलीगरामध्ये जे जे सहभागी झाले त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, रक्तदात्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिलं आम्ही खोपोलीकर इथले जनता आणि रहिवासी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त सगळ्यांनी एकत्र येऊन आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेषतः तरुण वर्गांना जाणीव जास्त झालेली आहे या करोनाची किती लागण होत आहे आणि कशी काळजी घेतली पाहिजे हे आपल्या आम्ही खोपोलीकर यांच्याकडून शिकलं पाहिजे असं त्यांनी मेसेज दिलेला आहे. आज रक्तदानाचं शिबिर ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून सामाजिक अंतर ठेवून करोनाचा प्रादुर्भाव रोखता कसा येईल ह्याचा एक चांगला मेसेज यांनी दिलेला आहे. आज आपल्या महाराष्ट्रात देशात करोनाचा इतका प्रादुर्भाव वाढलेला आहे की त्याची मर्यादा राहिलेली नाही, इतकी मर्यादा झालेली आहे आणि याला एकमेव कारण तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. ह्याला कारणीभूत सगळ्यांनी काळजी घेत नाही आहेत, निष्काळजी करत आहेत. बघू पाहू काय होते काय होणार आहे अशा ब्रह्मात बरेच लोक अजून आहेत, परंतु हे प्रत्यक्षात ज्या कुटुंबावर किंवा ज्या व्यक्तीवर ज्या घरात हे प्रसंग येणार आहे त्याच कुटुंबाला त्याची ती माहिती होत चाललेली आहे. आज आपण बघतोत ऐकतोत की मसनवटामध्ये आपल्याला जागा मिळत नाही आहे, इतकी करोनाने शिकवण दिलेलं आहे आणि त्याची झळ सगळ्याकडे पोचलेली आहे आणि पोचत आहे आणि त्यानिमित्ताने आज आपल्या खोपोली शहरातून रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे. ही खूप चांगलं कार्यक्रम आहे आणि असं सगळं रक्तदान करून सगळ्यात महत्त्वाचं हे रक्तदान करता करता सोशल डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे आणि करोनाचे ज्या संदर्भात ज्या शासनाने शर्ती अटी जे नियम लागू केलेले आहेत लॉकडाऊनच्या निमित्ताने म्हणा किंवा कसं राहायचं काय शासनाचे नियम कसे पालन करायचं याचं कडक ठेवलेले आहेत, तरी पाहिजे तसं होत नाही असं जे म्हणणं आहे ते इतकंच बरोबर नाही आहे. परंतु ह्यासाठी लोकांना एकच दिसते की बाबा रोजगाराचं काय असं थोडं चिन्ह दिसते, परंतु रोजगारापेक्षा माणूसच जर गेला तर कसलं रोजगार आणि काय राहणार आहे. ह्या निमित्ताने शासनाने खरोखर खूप चांगलं कार्यक्रम आता हाती घेतलेलं आहे आणि घेत आहे आणि शासनाचे जे निर्बंध आहेत नियम आहेत ते केवळ जनतेच्या हितासाठी आहेत आणि जनता जर सुखी राहील तर शासन सुखी आहे. म्हणून शासनाने अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे सध्या आता आपल्याकडे खूप तंतोतंत चालू आहे. कालचा शनिवार रविवार चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे इथल्या जनतेनी आणि पोलीस प्रशासन सगळं प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी आमचे पत्रकार बंधू आणि तरुण मंडळी यांनी सगळ्यांचा सहवास चांगला लाभ मिळत आहे सध्या आणि माझा जनतेला आणि सर्व नागरिकांना आणि सर्वांना माझा एकच आव्हान आहे की तुम्ही ह्या गोष्टीला अजूनही गांभीर्यपूर्वक घ्या. आता ह्यावेळेस पूर्वी कसं होतं की माझं कुटुंब माझी जबाबदारी असं होतं, आता तसं नसून मीच माझी जबाबदारी असं विषय आलेला आहे तर प्रत्येकाचा वर प्रसंग येणार आहे म्हणून येऊ नये म्हणून सगळ्यांनी दक्षता घ्या. जलनीतीचा वापर निश्चित करा, नाकाचा जलनीती ते खूप चांगला आहे आणि त्याच्यावर मात निश्चित करता येते. त्याचप्रमाणे आता लसीकरणाचं 45-60 वयाचं जोरदार चालू आहे. खालापूर तालुक्यातून खालापूर PSC मध्ये वावशी PSC ग्रामीण रुग्णालय आणि खोपोली याच्यातून जास्तीत जास्त लसीकरण सगळ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि घेत आहेत. ह्याचं जास्तीत जास्त लसीकरण झालं तर त्याच्यावरसुद्धा नियंत्रण करता येईल आणि सर्वांनी याचा दक्षता घेऊन काम करावं तर आपण याच्यावर निश्चितपणे या करोनावर विजय मिळवू एवढंच मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.